नमस्कार मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2020 महाराष्ट्र पोस्ट विभागामार्फत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या अंतर्गत MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ पोस्टमॅन आणि मेलगाड्या पदासाठी अर्ज केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी परीक्षा सुद्धा दिलेली होती, त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, तुमची जे उत्तर तालिका आहे किंवा जो तुमचा क्वेश्चन पेपर आहे तो तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार आहे. बघा, पोस्ट विभागाने सर्व विद्यार्थ्यांना असे मेसेज पाठवले आहे. बघा, डियर कैंडिडेट विथ रिगार्ड टू द एग्जामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ MTS एंड पोस्टमैन मेलगार्ड, द लिंक टू सी द व्यू क्वेश्चन पेपर विल बी अवेलेबल ऑन 20 सप्टेंबर 2021 फ्रॉम 10 AM टू 22 सप्टेंबर 2021 12 PM. फॉर मोर डिटेल्स काइंडली रेफर टू युअर रजिस्ट्रेशन ईमेल. तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर पुन्हा बघण्याची जे लिंक आहे ते 20 सप्टेंबर 2021 पासून पुन्हा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि 22 सप्टेंबर 2021 पर्यंत तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर पुन्हा बघायला मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सुधारित जे तुम्ही आन्सर केली आहे त्यानुसार तुमचा किती नवीन स्कोर येतो आहे हे सुद्धा त्यामध्ये तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे तुम्ही उद्या 10 नंतर पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर व्हिजिट देऊन तुम्ही तुमचा क्वेश्चन पेपर पुन्हा बघून घ्या. त्यामध्ये काही बदल झालेला आहे का हे आम्हाला कळवा, कारण जो आधी प्रोव्हिजनल कीनुसार जी तुमची क्वेश्चन पेपरची उत्तरे होती ती प्रामुख्याने चेंजसुद्धा झालेली असेल आणि तुमचा जो स्कोर आहे तो बदललेला सुद्धा असेल. महाराष्ट्र पोस्ट विभागाने ही प्रोसेस आता सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत आता तुमचा निकाल, तुमची मेरिट लिस्टसुद्धा लवकरात लवकर जाहीर करण्यात येऊ शकते आणि विद्यार्थ्यांना जॉईनिंगसुद्धा मिळू शकते. जॉईनिंगच्या आधी तुमची सेकंड टेस्ट होईल, सेकंड टेस्टसाठी कट ऑफ जाहीर केला जाईल आणि त्यानंतर सेकंड टेस्ट फक्त क्वालिफाईंग इन नेचरमध्ये आहे आणि पहिल्याच पेपरच्या बेसवर तुमचा जो फायनल कट ऑफ आहे तो जाहीर केला जाईल आणि निवड यादी प्रसिद्ध केला जाईल. तर यासाठी बघा, तुम्हाला उद्यापासून क्वेश्चन पेपर बघायला मिळणार आहे. हे बघा, हे पोस्टाचं अधिकृत संकेतस्थळ आहे, यामध्ये दिलेलं आहे, हे अधिकृत वेबसाईट आहे. ही वेबसाईट आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुमच्यासाठी शेअर केलेली आहे. तर बघा, इथेसुद्धा दिलेलं आहे या वेबसाईटवर, द ऑनलाईन पोर्टल इज बिंग ओपन अगेन टू सी व्ह्यू क्वेश्चन पेपर ॲज रिक्वेस्टेड बाय द कॅन्डिडेट्स फ्रॉम 20/09/2021 टू 22/09/2021. तर बघा, 20 ते 22 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो पुन्हा पाहायला मिळणार आहे. द प्रोसेस टू सी द व्ह्यू क्वेश्चन पेपर विल बी शेअर टू द कॅन्डिडेट ऑन देअर रजिस्टर ईमेल आय डी बाय 19/09/2021. तर बघा, 19 तारखेला म्हणजे आजच तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर काय प्रोसेस आहे क्वेश्चन पेपर बघण्याची तर ती तुम्हाला कळणार आहे. या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला क्वेश्चन पेपर बघता येईल. हे बघा, हे अधिकृत संकेतस्थळ आहे. इथे सर्व प्रोसेस काय आहे ते सर्व दिलेली आहे. परंतु या प्रोसेसनुसार ही भरती झालेली नाहीतर आतापर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळून गेलेली असती. इथे रजिस्टर कॅन्डिडेटमध्ये तुम्हाला जायचं आहे. समोरच्या प्रोसेससाठी बघा, ऑप्शनमध्ये दिसत आहे तुम्हाला इथे रजिस्टर कॅन्डिडेट. इथे तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो पासवर्ड एंटर करून तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहता येईल. तर ही प्रोसेस आहे, ही लिंक यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. उद्या तुम्ही व्हिजिट द्या, आज देण्याची गरज नाही आणि उद्या तुमचा क्वेश्चन पेपर बघून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राइब टू गेट मोटिवेटेड.